जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग गोवा सीमेवर वाहनांची कसून तपासणी करण्यात येते. दोडामार्ग गोवा सीमेवर दोडामार्ग पोलिसांनी तपासणी नाका सुरू केला आहे. निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, स्फोटकांची ने आण होऊ नये, मतदारांना प्रभावित करण्यासाठी मोठ्या रकमांची ने आण होऊ नये यासाठी सीमेवर चारचाकी वाहनांची तपासणी सुरू आहे. दोडामार्ग पोलिसांचं एक पथक त्यासाठी तैनात करण्यात आलं आहे. त्यात महिला पोलिसांचा सुद्धा समावेश आहे. वाहनांमधल्या महिला प्रवाशांची तपासणी करण्यासाठी महिला पोलिसांची नियुक्ती केली आहे. वाहनातल्या सामानाचीही पोलिसांकडून तपासणी केली जाते आहे. आचारसंहिता कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच निवडणूक शांततेत पार पाडण्याचा पोलीस खात्याचा प्रयत्न असला तरी काही वेळा तपासणीसाठी थांबलेल्या वाहनांमध्ये छोटी मुलं असल्यानं महिला वर्गाची गैरसोय होते. त्यांना तपासणी होईपर्यंत ताटकळत राहावं लागतं. प्रभाकर धुरी, कोकण 9, दोडामार्ग.